नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. सेवा समाप्तीचे वय 60 ऐवजी 65च ठेवावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सरकारला साकडे. आंदोलनादरम्यान संघटनातील मतभेदही आले चव्हाट्यावर. भाजपा राज्यसभा उमेदवारीनंतर नारायण राणे यांचा अनोखा आझाद मैदान दौरा. आंदोलकांना न्याय देण्याचंही राणे यांचं आश्वासन. भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी संघ उतरणार मैदानात. नागपूरच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर. मुंबई महालक्ष्मी येथे यहुदी बांधवांचा भाजपात जाहीर प्रवेश. मोदींच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास. आणि खेरवाडीतील अंगणवाडीच्या जागेवरील व्यायामशाळेला अखेर सरकारी टाळे. समाजसेवक आनंद कांबळेंच्या लढ्याला यश. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील खेरवाडीमध्ये आमदार निधीतून अंगणवाडी उभारून त्या जागी कमर्शियल व्यायामशाळा चालवण्याचा प्रताप सुरू होता. द विजन ऑफ द भूमिपुत्र फाउंडेशन या संस्थेनं या विरोधात उठवलेल्या आवाजाला अखेर यश आले आणि या व्यायामशाळेला आता सरकारी टाळं ठोकण्यात आलंय. आपण पाहत असलेली हीच ती व्यायामशाळा जी कागदोपत्री अंगणवाडीच्या नावावर उभारण्यात आली. वांद्रे येथील खेरवाडीमध्ये आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या अंगणवाडीचे कालांतराने व्यायामशाळेत रूपांतर झाले आणि शासनाचा महसूल बुडवण्यात आला. या विरोधात द विजन ऑफ द भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद कांबळे गेली कित्येक वर्षे लढत आहेत. सदर जागेचं आरक्षण मुळात बालवाडी म्हणून जो फंड होता आणि त्याच्यानंतर बालवाडी हा पेपरवर आहे, पण चार वर्षापासून आपण जी मागणी करतोय की व्यायामशाळेच्या व्यावसायिकरणाचा उद्योग थांबून तुम्ही त्यावर कारवाई करा. अखेर आनंद कांबळे यांच्या लढ्याला यश आलं आणि प्रशासनानं अनधिकृतरित्या चालवण्यात आलेल्या व्यायामशाळेला सरकारी टाळं ठोकलंय. आज नेमकं 4 वर्षांनी ज्या गोष्टीला यश आलंय की आज जी बालवाडीच्या नावाने जो फंड मिसयूज झाला होता व्यायामशाळेचा, त्या सील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आनंद कांबळे यांच्या प्रयत्नानं व्यायामशाळा बंद झाले आणि त्या जागी आता ग्रंथालय, अभ्यासिका, त्याचप्रमाणे महिला समुपदेशन केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात येते. मी स्थानिक जनतेसाठी एवढंच सांगतोय की जे 40-40 वर्ष राहणारा कर्मचारी आहे त्याला मागणी केल्यानंतर काय मिळत नाही, घराचं छतसुद्धा मिळत नाही रिपेअर करायला. आणि आज आम्ही सर्व कॉलनीच्या वतीनं किंवा स्थानिक जनतेच्या वतीनं असं विचारतोय की सदर जागेत आमच्या मुलांना ग्रंथालय, एज्युकेशन सेंटर, महिलांसाठी काउन्सिलिंग सेंटरची मागणी आम्ही केलेली आहे. कॅमेरामॅन हरिबोलसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनी करिता.